माझ्या मैत्रिणीनं आपण डिझायनर टोप्याच्या पाचव्या भागामध्ये पदार्पण करणार आहोत त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया सुई दोरा हुक कात्री दाबण मेजरिंग स्केल वही पेन्सिल रिंगा आणि ऊन आपण लाईट पिंक दोरा रिंगेला बांधून घेतला आहे आणि सोपा टाका या टाक्याने आपण तीन इंच विणणार आहोत आपलं तीन इंच विणून झालेलं आहे हा बांधलेला दोरा आपण सोडलेला आहे आता आपल्याला बॉर्डर बनवायची आहे हा जो लूप आहे हे लूप आपण असे खिळ्यामध्ये अडकवायचे आहे याच्या शेजारचा लूप शेजारच्या खेळ असे आपल्याला सर्व खेळ्यांसाठी करायचं आहे आपले सर्व लूप अडकवून झालेले आहेत आता खेळ्यावरती दोन दोरे झालेले आहेत नेहमीप्रमाणे खालचा दोरा मागे ढकलायचा असे केल्यावर आपली बॉर्डर पूर्ण होईल नंतर आपण डिझाईन करायला सुरुवात करूया आपली बॉर्डर बनवून झालेली आहे आता आपण डिझाईन बनवायला सुरुवात करूया आपल्याला पहिल्या सात ओळी या या लाईट पिंक लोकरीने बनवायच्या आहेत नंतर आठव्या ओळीला आपण रंग बदलणार आहोत चला तर मग सात ओळी बनवायला सुरुवात करूया आपल्या सात ओळी लाईट पिंक रंगाने विणून झालेल्या आहेत आता आपण आठवी एकच ओळ डार्क पिंक रंगाने घेणार आहोत मग पुन्हा नऊपासून सोळापर्यंत लाईट पिंक रंगाने घेणार आहोत खेळ्याच्या मागे ही अशी गाठ मारली आहे मी आता आपल्याला एकच ओळ डार्क पिंक लोकरीने करायची आहे आपण डार्क पिंक रंगाने एक ओळ करतोय उरलेल्या सगळ्या ओळी आपल्याला लाईट पिंक लोकरीने करायच्या आहेत आपल्या लाईट पिंक रंगाने उरलेल्या सगळ्या ओळी झालेल्या आहेत आता आपण टोपी क्लोज करणार आहोत ही डार्क पिंक ही जी फूल आहे ही आपण इथे कट करणार आहोत आणि ही जी ही जी ऊल आहे ती आपण इथेच आतमध्ये सुई दोऱ्याच्या साह्याने शिवून टाकणार आहोत इकडेच आतमध्ये आपण ती शिवून टाकायची आणि लाईट पिंक दोऱ्याने आपण टोपी क्लोज करणार आहोत एक दीड फूट दोरा घेतला आणि तो कट केला आता दाबणीच्या साह्याने आपण टोपी क्लोज करूया आपण सर्व टाके ओवून घेणार आहोत असं आपण सर्व खेळांना करणार आहोत आपले सर्व टाके ओवून झालेले आहेत आता हुकच्या साह्याने आपण टोपी रिंगे रिंगेपासून वेगळी करूया आपली टोपी रिंगेपासून वेगळी झाली आहे आता आपण दोरा खेचून घेऊया इथे एक गाठ मारूया आणि आतले दोरे शिवून टाकूया आपली टोपी पूर्ण झाली आहे बघा किती छान दिसत आहे तुम्ही माझा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच कराल याची मला खात्री आहे